सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये लेटर वॉर सुरू आहे यामध्ये सुरुवातीला अजित पवार यांनी आपण वेगळी भूमिका का घेतली याचं स्पष्टीकरण देणारं पत्र जनतेला लिहिलं त्यानंतर आता आणखी एक निनावी पत्र व्हायरल झालंय त्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट का पडली अजित पवारांनी वेगळी भूमिका का घेतली याबाबत खळबळजनक दावा करण्यात आलाय काय आहेत ही पत्र पाहूयात अजित पवार यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला त्याबाबत अनेक माध्यमातून विविध प्रकारे आजही चर्चा होते याबाबत माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्मान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावी या उद्देशाने केलेला हा पत्र प्रपंच एकोणीशे एक्क्याण्णव ला मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली या संधीचं सोनं करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला फक्त संधी मिळून चालणार नव्हतं तर त्याचा लोकांची कामं करण्यासाठी उपयोग कसा करता येईल यावर माझा कायम भर राहिला पहाटेपासूनच काम करण्याची सवय स्वतःला लावून घेतली पहिल्या दिवसापासून राजकारण समाजकारण करताना इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा विकासाला प्राधान्य दिलं सत्तेत असताना कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामं दोन्हीचा अनुभव घेतला त्यामुळे जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं असेल तर सत्तेची जोड हवी ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही विचारधारा ध्येय धोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकास कामे मार्गी लागावेत याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली कायमच वडीलधाऱ्यांविषयी आदराची भावना समवयस्कांना सोबत घेऊन जाणे आणि युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचं काम मी केलं आजही मी फक्त भूमिका घेतली सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकास कामे वेगाने मार्गी लागतील ही स्वच्छ भूमिका यामागे आहे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होत आहे तो मला महत्वाचा वाटला माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळती जुळती आहे त्यांच्या समवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरविणे शक्य होईल त्यामुळे मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला वडीलधारी किंवा ज्येष्ठांचा अनादर करणे असा हेतू नसून भविष्यात वेगाने लोकांचं राहणीमान कसं उंचावता येईल मूलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम कशा करता येतील हाच यामागे विचार आहे या पुढील काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणावरही वैयक्तिक स्वरूपाची टीका टिप्पणी टाळून विकासाची ब्लू प्रिंट या राज्यातील जनतेसमोर घेऊन येईल एवढीच ग्वाही मी या निमित्ताने अजित पवार यांच्या या पत्रानंतर आता आणखी एक पत्र व्हायरल होते ज्यामध्ये अजित पवार यांनी हे प्रकरण विनाकारण भावभावकीच्या तालावर आणून ठेवलंय असा खळबळजनक दावा करण्यात आलाय पाहुयात या पत्रात काय म्हटलंय पवारांच्या घरात शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण होतं स्वर्गीय शारदाबाई पवार या त्यावेळी लोकल बोर्डाच्या मेंबर म्हणून निवडून आल्या होत्या नंतर आप्पासाहेब पवार म्हणजे रोहित पवार आजोबा यांनी आपले बंधू शरद पवार यांच्यासोबत शेकापचं काम केलं पण शरदरावांचा ओढा काँग्रेसकडे होता याच पक्षात ते पुढे जात राहिले आणि आप्पासाहेबांनी शेतीकडे मोर्चा वळवला पुढची पिढी जेव्हा राजकारणात तयार होत होती तेव्हा स्वर्गीय अनंतरावांचा मुलगा अजित आणि आप्पासाहेबांचा मुलगा राजेंद्र यांच्यापैकी कोणाला राजकारणात पाठवायचा याबाबत विचार होत होता तेव्हा दोन्ही भावांनी अनंतरावांच्या मुलासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून राजेंद्र पवारांची क्षमता असून देखील अजित पवारांना पुढं केलं दोघांनीही त्यांना वेळोवेळी संभावून देखील घेतलं तेव्हा राजेंद्र पवार यांनी बंड केलं नाही पुढचा इतिहास माहीतच आहे पण तिसऱ्या पिढीत जेव्हा पार्थ की रोहित अशी निवड करायची वेळ आली तेव्हा आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहितची निवड करून अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवार यांना न्याय देण्यात आला तिथपासून खरा जळफाट सुरू झाला होता सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशिवच्या काड्या काळ्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या म्हणूनच सर्वसामान्य बारामतीकरांची हीच भूमिका आहे वाजवा तुतारी गाडा गद्दारी एक बारामतीकर अशा प्रकारचा खळबळजनक दावा या पत्रातून करण्यात आलाय हे पत्र व्हायरल होता शरद पवार यांनी संताप व्यक्त केला मला यावर कोणतंही भाष्य करायचं नाही अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली मात्र या पत्रामुळे पुन्हा एकदा पवार कुटुंबातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय एवढं नक्की